नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। शिक्षण आयुक्त कार्यालयातून एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे पवित्र पोर्टलचं। नेमका अपडेट काय आहे, कुणासाठी आहे, कुणा बाबतीत आहे, जाहिरात कधी येतील, कधी शिक्षक भरती होणार, याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व इतर सर्व परीक्षेची माहिती तुम्हाला चॅनलवर मिळून जाणार आहे। 27 ऑक्टोबर 2023 अपडेट आहे। नेमकं अपडेटमध्ये विषय काय आहे, विषयावर येऊ आपण। विषय बघा, शिक्षक पदभरती 2022। शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याबाबतचं महत्त्वपूर्ण अपडेट दिलेलं आहे त्यांनी परिपत्रक काढून। नेमकं काय म्हटलं बघा अपडेटमध्ये, तदनंतर आत्ता राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था यांच्यामार्फत चालवण्यात जाणाऱ्या शाळांमधील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 16/10/2023 पासून देण्यात आलेली आहे। नोंद करून घेण्याची डेट दिलेली आहे, जाहिरात देण्याची सूचना दिलेली आहे। जाहिरात दिलेली सूचना बघा, जाहिरात देण्यासाठी आवश्यक असणारे यूजर मॅन्युअल व सूचना पोर्टलवर देण्यात आलेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्वच व्यवस्थापनाने त्यांच्याकडील शिक्षक प्रवर्गाची बिंदू नामावली सहाय्यक आयुक्त मावक यांच्याकडून प्रमाणित करून घेणे अनिवार्य आहे। सन 2022-23 संच मान्यतेनुसार विषयनिहाय रिक्त शिक्षक पदाची मागणी पोर्टलवर करण्यात यावी। पोर्टलवर जाहिरात देण्याची जबाबदारी खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाची आहे। खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाने दिलेली जाहिरात संबंधित सक्षम प्राधिकारी तपासून पोर्टलवर मान्य करतील। खाजगी शैक्षणिक संस्थातील जाहिरात मान्य अप्रूव्हल करताना मागासवर्ग कक्षांनी मंजूर केलेल्याप्रमाणे भरती वर्षातील आरक्षणाची रिक्त पदे नोंद केल्याची तसेच गट विषयनिह रिक्त पदे यांची नोंद करणे आवश्यक आहे। नोंद केलेल्या विषयाचे शिक्षक अतिरिक्त नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी मान्यता देणाऱ्या सक्षम प्राधिकारा म्हणून अधिकारी, शिक्षण अधिकारी व प्राथमिक माध्यमिक व प्रकरण पर्वे विभागीय शिक्षण उपसंचालक यांची आहे। तर हे झाले मुद्दे विद्यार्थी मित्रांनो। व्यवस्थापनामधील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रिक्त पदाचा अहवाल पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सांगितलेला आहे। बिंदू नामावली करण्याचा अधिकार शिक्षण अधिकारी व माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्याकडे असणार आहे असं सांगितलेलं आहे। आपल्या अधीनस्थ स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी बिंदू नामावली प्रमाणित करण्याचा तसेच त्यानुसार शिक्षकांचे रिक्त पदाची जाहिरात देण्याची कारवाई करण्याबाबतचा आवश्यक त्या सूचना आपल्या स्तरावर तात्काळ देण्यात याव्यात असं पवित्र पोर्टलला सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याप्रमाणेच विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण आयुक्त कार्यालयाने GR काढलेला आहे। तसेच बघा, या भरतीमध्ये कोणाचा समावेश असणार, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या पोर्टलवर पदभरतीकरिता जाहिरात देण्यासाठी मुलाखतीशिवाय पदभरती व मुलाखतीसह पदभरती असे दोन पर्याय आहेत। खाजगी व्यवस्थापन यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतील, तथापि स्थानिक स्वराज्य संस्थांना मात्र मुलाखतीशिवाय पदभरती हा एकाच पर्याय निवडणे बंधनकारक आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही गव्हर्नमेंट शाळा आहेत त्यांना विदाऊट मुलाखत जॉईनिंग होणार आहे, आणि खाजगी संस्थांना दोन्ही पर्याय दिलेले आहेत, मुलाखतीने घ्यायचं की मुलाखतीशिवाय घ्यायचं यावर पर्याय निवडता येणार आहे। तर येणाऱ्या काळामध्ये खाजगी संस्थांना कंपल्सरी मुलाखत असू शकते, आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अंडर येतात, झडपीच्या अंडर येतात, त्या सर्व संस्थांना कसं असेल मित्रांनो, मुलाखतीविना एकच, मुलाखतीशिवाय किंवा विना एकच पर्याय उपलब्ध असणार आहे। हे महत्त्वपूर्ण पोर्टलचं अपडेट मी तुम्हाला
तात्काळ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर पोर्टलवरला अपडेट पाहून आपल्याला भरती प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, कुठलीच अडचण नाही आहे मित्रांनो। भरती प्रक्रियेमध्ये सध्या तरी येणाऱ्या काळामध्ये काही अडचणी आल्या तर लांबू शकते किंवा येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो दिवाळीनंतर जॉईनिंगसुद्धा असू शकते। ग्रो अकॅडमी हे यूट्यूब चॅनल अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला। 32,000 पदांची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे। त्या 32,000 पदासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक। धन्यवाद। जय हिंद मित्रांनो। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।